विद्यार्थी मित्रों आपण अभ्यासत आहोत आम्ल आम्लारी आणि क्षार यांच्याबद्दल. आपल्याला आम्ल म्हणजे काय, आम्लारी म्हणजे काय आणि क्षार म्हणजे काय ही बाब आता लक्षात आली. ज्याच्यामध्ये एच प्लस आयन असतात ते आम्ल असतात, ज्याच्यामध्ये ओ एच मायनस आयन असतात ते आम्लारी असतात, आणि ज्याच्यामध्ये या एच प्लस आणि ओ एच मायनस आयनांपेक्षा वेगळे आयन असतात ते मात्र क्षार असतात. त्याचबरोबर आम्लामध्ये लिटमस पेपरचा रंग लाल होतो, आम्लारीमध्ये निळा होतो, तर क्षारांमध्ये मात्र रंग बदल होत नाही. याबद्दल आता आपल्याला समजलं. त्यानंतर आपण आयनिक संयुगांचा अभ्यास केला. आयनिक संयुग हे धातू आणि अधातू यांच्यामध्ये परस्पर रासायनिक अभिक्रिया झाल्यामुळे नवीन गुणधर्म असलेला जो पदार्थ तयार होतो त्या नवीन गुणधर्म असलेल्या पदार्थाला आपण आयनिक संयुग म्हणतो. आणि या आयनिक संयुगांना पाण्यामध्ये टाकल्यानंतर त्यांचं विचरण होतं. त्यानंतर आपण या पाठामध्ये सामू म्हणजे काय, सामू पेपर काय असतो, वैश्विक दर्शक म्हणजे काय, त्याचबरोबर आम्ल आणि आम्लारींची क्रियाशीलता अभ्यासली, मग धातूच्या आम्लासोबत रासायनिक अभिक्रिया, त्या अगोदर उदासीनीकरणाची अभिक्रिया, ज्यावेळेस आम्ल आणि आम्लारी यांची रासायनिक अभिक्रिया होते त्यावेळेस क्षार आणि पाणी तयार होतं, या रासायनिक अभिक्रियेला उदासीनीकरणाची अभिक्रिया म्हणतात. म्हणजे वेन ऍसिड अँड बेस आर रिएक्ट विथ इच अदर देन इट्स गिव्स सॉल्ट अँड वॉटर, सच रिएक्शन आर कॉल्ड एज न्यूट्रलायझेशन रिएक्शन. आणि या ठिकाणी तयार झालेला पदार्थ हा न्यूट्रल असतो, म्हणजे तो क्षार असतो. उदासीनीकरणाच्या अभिक्रियेमध्ये न्यूट्रलायझेशन रिएक्शन मध्ये तयार झालेला पदार्थ क्षार असतो हे आपल्याला आता माहिती झालं. त्यानंतर आपण धातूंच्या ऑक्साईडांची आम्लासोबत होणारी रासायनिक अभिक्रिया अभ्यासली. त्यानंतर अधातूंच्या ऑक्साईडांची आम्लारीसोबत होणारी रासायनिक अभिक्रिया अभ्यासली. कार्बोनेट, धातूचे कार्बोनेट आणि बायकार्बोनेट यांच्या आम्लासोबत होणारी रासायनिक अभिक्रिया अभ्यासली. सामू पेपर म्हणजे काय, सामू पेपरच्या सहाय्याने आपल्याला एखाद्या पदार्थाचा आम्ल आणि आम्लारी धर्म कसा ओळखता येतो. त्याचबरोबर जसा सामू दर्शक आहे तसा लिटमस पेपर दर्शक आहे, फेनोलॉफ्थेलिन दर्शक आहे, हळद नैसर्गिक दर्शक आहे किंवा बीट नैसर्गिक दर्शक आहे, गुलाब पाकळ्या नैसर्गिक दर्शक आहेत, तसाच आपल्याला वैश्विक दर्शक देखील करता येतो. वैश्विक दर्शक म्हणजे काय, अनेक संश्लिष्ट दर्शकांच्या मिश्रणातून वैश्विक दर्शकाची निर्मिती होते. त्या वैश्विक दर्शकाच्या सहाय्याने सामू दर्शक पट्टी तयार करता येते. आणि ही सामू दर्शक पट्टी की तयार केली जाते आणि ही तयार केलेली सामू दर्शक पट्टी याच्यामध्ये 0 ते 7 आणि 7 ते 14 अशा खूण असतात. 0 पासून 7 पर्यंत आम्लधर्मी पदार्थांचा सामू असतो. म्हणजे 0 हा सर्वाधिक आम्ल, त्यानंतर 1 2 3 4 जसजसा सामू वाढत जाईल तसतसा आम्लधर्म कमी कमी होत जातो. आणि 7 आम्लधर्म असणारा हा न्यूट्रल म्हणजे क्षार असतो. तर 7 नंतर 8 9 10 14 पर्यंत मात्र आम्लारी धर्म वाढत जातो आणि ज्याचा सामू 14 आहे तो सर्वात जास्त आम्लारी असतो हे आपल्या लक्षात आलं. त्यानंतर आता आपण क्षारांचे प्रकार अभ्यासले. क्षार उदासीन जरी असले तरी क्षार, या क्षारांना आपण न्यूट्रलायझेशन रिएक्शन मधून जरी मिळवत असलो तरी क्षारांचे सुद्धा 3 प्रकार आहेत. ते कोणत्या, कशापासून क्षार तयार झाले, कोणता आम्ल आणि कोणती आम्लारी स्ट्रॉंग असेल किंवा वीक असेल याच्या आधारे उदासीन क्षार, आम्लधर्मी क्षार आणि आम्लारी धर्मी क्षार हे क्षारांचे 3 प्रकार अभ्यासले. त्यानंतर आता आपल्याला अभ्यासायचे एखाद्या आयनिक पदार्थांमधून विद्युतचं वहन कसं होतं, म्हणजे आयनिक संयुग आणि विद्युत वाहकता म्हणजे काय. त्याच्या अगोदर आपण स्फटिक जल म्हणजे देखील अभ्यासलं. स्फटिक जल कशाला म्हणतात, आयनिक संयुगांच्या रेणूमध्ये पाण्याचे जल रेणू असतात आणि स्फटिकांना विशिष्ट प्रकारची रचना असते. आयनिक संयुगांना पाण्यामध्ये ते विरघळतात आणि या आयनिक संयुगामध्ये असलेले पाण्याचे जल रेणू उष्णतेच्या सहाय्याने निघून जातात, याला निर्जलीकरण म्हणतात आणि मग त्यांचा रंग बदलतो हे अभ्यासलं. आता आपल्याला अभ्यासायचे आयनिक संयुगे आणि विद्युत वाहकता. आता आयनिक संयुग आणि विद्युत वाहकता नेमकं यांचा परस्पर संबंध काय आहे, आयनिक संयुग कसे होतात हे आपण अभ्यासलं. आता आयनिक संयुगामधून विद्युतचं वहन होतं की नाही याबद्दल आपल्याला अभ्यासायचंय. याच्यासाठी आपल्याला एक छोटी कृती करून पाहायला सांगितलेली आहे. त्या छोट्या कृतीमध्ये काय सांगितलंय, एक साधारणपणे 100 मिलीचं बीकर घ्या, म्हणजे चमचू पात्र घ्या या आकृतीत दाखवल्याप्रमाणे. आणि या 100 मिलीच्या चमचू पात्रामध्ये म्हणजे बीकरमध्ये 50 मिली पाणी घ्या आणि 50 मिली पाणी घेतल्यानंतर त्याच्यामध्ये 1 ग्रॅम सोडियम क्लोराईड टाका. हे 1 ग्रॅम सोडियम क्लोराईड
टाकल्यानंतर त्याला 6 व्होल्टची बॅटरी बाजूला जोडा, म्हणजे काय हे असं आकृती दाखवलेली आहे तुम्हाला। हे साधारणपणे 100 मिलीचं बीकर, ज्याच्यामध्ये 50 मिली पाणी घ्या, हे 50 मिली पाणी घेतलं आणि इकडने याला 6 व्होल्टची एक बॅटरी जोडा। समजा ही 6 व्होल्टची बॅटरी आपण याला जोडली, ही 6 व्होल्टची बॅटरी, हे बॅटरीचा एक धन ध्रुव आणि दुसरा ऋण ध्रुव आहे असं आपण गृहित धरू। आणि या बॅट इकडं याच्यामध्ये एक तांब्याची तार घ्या, तांब्याच्या तारेचं खालचं आवरण काढून टाका बाजूचं आणि ही तार याच्यामध्ये बुडवा, कशामध्ये या मिठाच्या द्रावणामध्ये। इथपर्यंत ही तार आहे आणि जिथपासून मध्ये बुडलेली तिथून आपण वरचं इन्सुलेशन त्याचं काढून टाकलं, वरचं आवरण काढून टाकलं, नुसती तार बुडवली मध्ये। जर आपल्याला तार नसेल तर इथं तांब्याची पट्टी देखील बुडवता येईल, दोन्ही तांब्याच्या पट्ट्या। मग एक धन टोकाला जोडलेलं आहे, हे धन टोकाला जोडलेलं आपण या पद्धतीनं हे याला जोडा आणि हे इकडचं, नंतर हे ऋण टोक आहे याला इथे एक बल्ब जोडा। हा बल्ब जोडला, आपल्याला समजण्यासाठी हा बल्ब आहे असं गृहीत धरा। इथे एक कळ जोडा, ही कळ जोडली आणि हे टोक इथं जोडलं, इथे एक आधारक ठेवला असा, म्हणजे ते जोडण्यासाठी आधार देण्यासाठी। आणि हा बल्ब देखील आधारकाला जोडला। आता हीच आकृती तुम्हाला पलीकडे दाखवलेली आहे, त्याच्यामध्ये कशाचं द्रावण आहे, NaCl म्हणजे सोडियम क्लोराईडचं द्रावण आहे या चिंचू पात्रामध्ये। आणि हे असं परिपथ तयार केल्यानंतर काय होईल, याच्यामधून विद्युत धारा वाहते का? आता कधी होईल, ज्यावेळेस आपण ही कळ बंद करू, कळ बंद केली की काय होईल, विद्युत प्रवाह चालू होईल। आणि मग विद्युत प्रवाह चालू झाला म्हणजे इलेक्ट्रॉन ऋण टोकाकडून धन टोकाकडे जातील, तारेमधून ज्यावेळेस विद्युत धारा वाहते त्यावेळेस तारेमधून इलेक्ट्रॉन जातात घेऊन प्रभारांना आणि विद्युत धारा वाहते। परंतु आता इथून पात्र आपण मिठाचं द्रावण तयार केलं, याच्यामध्ये हे मिठाचं द्रावण आहे, मग याच्यामध्ये कसं काय बरं विद्युत धारा वाहील, तर याच्यामध्ये हे आयन तयार होतात, सोडियम आणि क्लोरीनचे आयन, आणि जर तयार झाले तर विद्युत दिवा प्रकाशित होईल। आता विद्युत दिवा जर प्रकाशित झाला, आपण हे बटन कळ दाबली, खटका बंद केला म्हणजे जोडला चालू केला की बल्ब प्रकाशमान होईल, आणि जर बल्ब प्रकाशमान झाला तर आपल्याला समजून येईल की ह्याच्यामधून विद्युत धारा वाहते, आणि नाही झालं तर विद्युत धारा वाहत नाही। त्याच्यामध्ये आपण बॅटरीच्या धन टोकाला जे जोडलेला आहे आग्रह, धन टोकाला जोडलेल्या आग्रहाला एनोड म्हणतात, काय म्हणतात याला, एनोड, याला एनोड म्हणतात। तर या बॅटरीच्या ऋण टोकाला जे टोक जोडलेले आहे या टोकाला काय म्हणतात, याला म्हणतात कॅथोड, हा कॅथोड आहे। आणि याच्यामध्ये कळ बंद केली की विद्युत प्रवाह जर चालू झाला, आता सोडियम क्लोराईडच्या द्रावणामध्ये विद्युत प्रवाह चालू होतो, विद्युत प्रवाह चालू झाल्यानंतर बल्ब प्रकाशित होतो, आणि जर बल्ब प्रकाशित झाला तर याच्यामध्ये सोडियम आणि क्लोरीनचे आयन आहेत, मध्ये सोडियम क्लोराईड टाकलेले आपण, तुम्हाला आपल्याला माहिती आहे सोडियम मध्ये धन आणि ऋण आयन असतात स्थायी असताना, परंतु पाण्यामध्ये टाकल्यानंतर त्याचं विचरण होतं, आपण विचरण म्हणजे काय अभ्यासलेले। मग याच्यामधले सोडियमचे धन आयन, सोडियमचे धन आयन कुठे जातात, ते इकडे जातात, कुणाकडं, कॅथोडकडे जातात, सोडियम क्लोराईड मध्ये मिसळलेलं आहे आपण याच्यामध्ये। आता सोडियम क्लोराईडचं विचरण होतं पाण्यामध्ये टाकल्यानंतर, म्हणजे आयन विलग होतात आणि आयन विलग झाले, आपल्याला माहिती इथं धन आणि ऋण आयन आहेत, ह्याचे वेगळे झाले की हे धन असलेले कोणाकडे आकर्षले जातील, कॅथोडकडे आकर्षले जातील, म्हणजे सोडियमचे धन आयन ह्या कॅथोडवर जमा होतात। आणि जो एनोड आहे, एनोड, एनोडवर कोणता प्रभार आहे, धन प्रभार आहे, मग धन प्रभार ज्याच्यावर आहे त्याच्यावर बुडबुडे जमा होतात, हे बुडबुडे येतात, बुडबुडे कोणाचे येतील, मग हे क्लोरीनचे बुडबुडे असतात। आणि ज्यावेळेस हे विद्युत धारा चालू होईल, आयन विलग झाली की असं होईल आणि हे विद्युत दिवा प्रकाशित होईल। आणि मग प्रकाशित जर झाला तर आपल्याला काय समजतं, सोडियम क्लोराईडच्या जलीय द्रावणामधून विद्युत धारा वाहते म्हणून बल्ब लागला, याचा अर्थ सोडियम क्लोराईड विद्युत अपघटनी आहे। विद्युत अपघटनी कशाला म्हणतात, ज्या आयनिक संयुगाच्या जलीय द्रावणातून विद्युत धारा प्रवाहित होते ते द्रावण म्हणजे विद्युत अपघटनी असतं, याला इलेक्ट्रोलिसिस म्हणतात, म्हणजे याचं इलेक्ट्रोलिसिस झाल्यानंतर इलेक्ट्रिसिटी
कंडक्ट होते, इलेक्ट्रिसिटी वाहते, विद्युतचं वहन झालं तर दिवा लागतो। आता हा दिवा लागला म्हणजे याचा अर्थ सोडियम क्लोराईड विद्युत अपघटने आहे। आता आपल्याला सांगितलेले सोडियम क्लोराईडचं द्रावण ह्याच्यातलं काढून टाका, पण काढताना काय करा, हे काढलं की लगेच त्यांचं पात्र स्वच्छ पाण्याने धुवायचं, त्या तारेचे टोक आपण मध्ये सोडियम क्लोराईड मध्ये ठेवलेले ते पण स्वच्छ धुवायचे, आणि ह्याच्यानंतर मध्ये युरिया टाका, 1 ग्रॅम युरिया पाणी दुसरं घ्यायचं आणि 1 ग्रॅम युरिया त्याच्यामध्ये परत ते बुडवायचे, आणि नंतर अजून हीच प्रक्रिया करायची, बघायचं दिवा लागतो का। त्याच्यानंतर परत ते सगळं काढून टाकायचं, स्वच्छ धुवायचं, तारेचे टोकं देखील धुवायचे, आणि नंतर मध्ये ग्लुकोज टाकायचा, ग्लुकोज 1 ग्रॅम ग्लुकोजचं द्रावण तयार करायचं, नंतर पाहायचं दिवा लागतो का। नंतर परत एकदा हे सगळं काढून टाकायचं, चंचू पात्र धुवायचं, तारेचे देखील टोक धुवायचे। का धुवायचे बरं, कारण याला जर अगोदर सोडियम क्लोराईडचं चिकटलेलं असलं आहे आणि त्याच्यामधून वाहिली तर आपल्या लक्षात येणार नाही, म्हणून त्याला पाण्यानं स्वच्छ धुवायचं। या पद्धतीनं युरिया, ग्लुकोज आणि सल्फ्युरिक ऍसिड टाका, 1 मिली सल्फ्युरिक ऍसिड पाण्यामध्ये, आणि सल्फ्युरिक ऍसिड टाकून पहा। त्याच्यानंतर परत तीच प्रक्रिया, स्वच्छ धुणे आणि परत त्याच्यामध्ये 1 मिली सोडियम हायड्रॉक्साईडचं जलीय द्रावण करा आणि 50 मिली पाण्यात टाकून पहा, आणि कोणत्या वेळी दिवा लागतो आणि कोणत्या वेळी दिवा लागत नाही ते पहा। मग ज्या जलीय द्रावणामधून विद्युत दिवा प्रकाशित होतो ते जलीय द्रावण म्हणजे विद्युत अपघटनी द्रावण असतं, म्हणजे त्याच्यामधून विद्युतधारा वाहते। आता ही विद्युतधारा का वाहिली, तारेमधून विद्युतधारा वाहताना इलेक्ट्रॉन प्रभारांना घेऊन जातात, परंतु पाण्यामधून विद्युतधारा ज्यावेळेस वाहते त्यावेळेस त्याच्यामध्ये असणारे जे आयन आहेत पदार्थामधले त्या आयनांचं विचलन होतं, म्हणजे आयन विलग होतात, आयनांचं विचलन झाल्यामुळं हे आयन विद्युत प्रभारांना एका टोकाकडून दुसऱ्या टोकाकडे घेऊन जातात आणि म्हणून त्या जलीय द्रावणामधून विद्युतधारा वाहते। आणि इथे एक लक्षात ठेवायचं, ह्या हा धन आहे का नाही, धन इलेक्ट्रोड असतो हा मध्ये ठेवलेला, त्या घटामध्ये ठेवलेला, याला इलेक्ट्रोड म्हणतात, धन इलेक्ट्रोड किंवा धनाग्र, आणि धन इलेक्ट्रोड म्हणजे एनोड असतो आणि हा ऋण इलेक्ट्रोड असतो मध्ये ठेवलेला, याला ऋणाग्र म्हणतात, ऋणाग्राला इलेक्ट्रोड देखील म्हणतात, आणि हा ऋण इलेक्ट्रोड म्हणजे कॅथोड असतो, आणि यांच्यामध्ये तयार झालेले जे आयन आहेत हे धन आयन कुणाकडे आकर्षित जातील, धन आयन ऋण इलेक्ट्रोडकडे आकर्षित जातील, आणि ऋण आयन कुणाकडे आकर्षित जातील, धन इलेक्ट्रोडकडे आकर्षित जातील। म्हणून या धन आयनांना, धन आयन कोणाकडे आकर्षित आहे, कॅथोडकडे आकर्षित आहे, म्हणून धन आयनांना काय म्हणतात, कॅटायन म्हणतात। का म्हणतात कॅटायन, कारण हे कॅथोडकडे आकर्षित आहे। तर ऋण आयन कोणाकडे आकर्षित आहे, एनोडकडे आकर्षित आहे, म्हणून ऋण आयनांना एनआयन असं म्हणतात। आणि मग तुम्हाला तक्ता करा म्हटलेलं आहे आणि तक्त्यामध्ये तुमची निरीक्षण नोंदवा, सोडियम क्लोराईडच्या जलीय द्रावणामधून विद्युतधारा वाहते का, वाहते, वाहते, लक्षात ठेवायचं। म्हणजे हे कसलं द्रावण आहे, विद्युत अपघटनी द्रावण आहे। युरियाच्या द्रावणामधून वाहते का, युरियाच्या द्रावणामधून वाहत नाही, म्हणजे हे कसलं द्रावण आहे, बल्ब लागत नाही, म्हणजे ते विद्युत अनपघटनी द्रावण आहे। ग्लुकोजच्या द्रावणामधून वाहते का, ग्लुकोजच्या द्रावणामधून वाहत नाही, म्हणजे हे कसलं द्रावण आहे, विद्युत अनपघटनी द्रावण आहे। सोडियम हायड्रॉक्साईडच्या जलीय द्रावणामधून वाहते का, वाहते, म्हणजे हे द्रावण विद्युत अपघटनी आहे। सल्फ्युरिक ऍसिडच्या द्रावणामधून वाहते का, वाहते, म्हणजे हे द्रावण विद्युत अपघटनी द्रावण आहे। म्हणजे आपल्याला या ठिकाणी काय लक्षात येतं, ज्या पदार्थाच्या जलीय द्रावणातून विद्युतधारा वाहते त्यावेळी त्याच्या आयनांचं विचलन होतं आणि आयनांचं विचलन झाल्यामुळं विद्युत प्रभार एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जातात आणि विद्युतचं वहन होतं, आणि ज्या पदार्थाच्या जलीय द्रावणातून विद्युतधारा वाहते त्या पदार्थांना विद्युत अपघटनी पदार्थ म्हणतात। आणि हे जे सगळं आपण तयार केलं रचना, ही रचना बॅटरी, तार, बल्ब, कळ किंवा हा आधार, चंचू पात्र, हे इलेक्ट्रॉन, या सगळ्याला काय म्हणतात, विद्युत अपघटनी घट म्हणतात। हा घट तयार झाला, एक सेल तयार झाला। आता या विद्युत अपघटनीमध्ये ज्या द्रावणामध्ये विद्युत धारा वाहिली ते विद्युत अपघटनी, आणि ज्या द्रावणामध्ये विद्युत धारा वाहिली नाही ते अनपघटनी। आता याच्यामध्ये निश्चित काय रासायनिक अभिक्रिया होते त्याबद्दल आपल्याला अभ्यासायचंय पुढच्या तासामध्ये।